द्रौपदीने सत्यभामेला सांगितले की आपल्या पतीला सुखी कसे ठेवावे। पाच पांडवांना सुखी ठेवणाऱ्या द्रौपदीचा सल्ला। वनवासात द्रौपदीवर अनेक संकटे कोसळली। दुर्वासांकडून सत्वपरीक्षेचा प्रसंग ओढवला। जयद्रथाने पळवून नेले व इच्छा असूनही त्याला देहदंड देता आला नाही। प्रियपती अर्जुन याला युद्धाच्या वेळी उपयोगी पडणारी अस्त्रे देवांकडून मिळवण्यासाठी दूर जाण्याची गरज निर्माण झाली म्हणून निरोप द्यावा लागला। परंतु वनवासात असा एक प्रसंग घडला की व्यासांनी त्या तिच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा एक दैदिप्यमान पैलू दाखवून दिला। पांडवांना भेटावयाला श्रीकृष्ण सत्यभामेसह वनात आला तेव्हा एकांतात असताना भामेने द्रौपदीला विचारले की हे द्रौपदी, लोकपालासारखे पराक्रमी एकमेकांवर प्रेम करणारे पांडव तू स्वाधीन करून घेतले आहेस, ते तुझ्यावर कधीही क्रुद्ध होत नाहीत। प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी तुझ्याकडून मार्गदर्शन होईल अशा अपेक्षेने तुझ्याकडे पाहतात। इतके वर्चस्व त्यांच्यावर गाजवण्यासाठी तू कोणते व्रत, मंत्र, विद्या, औषध, अंजन इत्यादीचा उपयोग करतेस ते मला सांग, म्हणजे मीही कृष्णावर त्याचा उपयोग करून त्याला कायमचे माझे स्वाधीन करून घेईन। द्रौपदीने दिलेले उत्तर व्यासांनी 60-70 श्लोकांत दिले आहे, त्यातले काही उत्तर पाहूयात। हे सत्यभामे, दुर्वृत्त व भ्रष्ट स्त्रियांचा मार्ग तू विचारलास, मी त्याचे काय उत्तर देऊ? श्रीकृष्णाची प्रिय महाराणी होण्याचे भाग्य लाभलेल्या स्त्रीच्या तोंडी असा प्रश्न वा संशय शोभत नाही। मंत्र वा औषध याच्या सहाय्याने स्त्री आपल्याला स्वाधीन ठेवते असे पतीला कळले तर तिचे दर्शनही त्याला त्रासदायक वाटेल। अन्नातून भलत्या सलत्या गोष्टींचा प्रयोग करून जलोदर, कुक्षी व्याधी, श्वेतकुष्ठ, जडत्व, अंधत्व, बहिरेपणा, नपुसकत्व असे भीषण रोग पतीला जडतात असे आचरण पत्नीने कधीही करू नये। पतीला स्वाधीन करून घ्यावयाचा खरा मार्ग आपल्या पतीला आवडणार नाही असे आचरण पत्नीने कधीही न करणे हाच आहे। बसणे, जाणे, हावभाव वा अंतकरणाचे निश्चय यापैकी कोणत्याही बाबतीत यकिंचित देखील त्याच्या मनाला लागण्यासारखे काहीही घडू नये यासाठी मी सदैव जपत असते। माझ्या पतींचे भोजन झाल्याखेरीज त्यांनी विश्रांती घेतल्याविना मी कधीही भोजन व विश्रांतीची अपेक्षाही करत नाही। माझे पती कोठूनही आले तरी दासदासींऐवजी मीच उठून त्यांना आसन व उदक देऊन मी त्यांचे अंतकरणपूर्वक स्वागत करते। घर व उपकरणे सदैव स्वच्छ राहतील, वेळेवर उत्कृष्ट अन्नाचे भोजन त्यांना मिळेल याची मी स्वतः काळजी घेते। खूप हसणे, खूप रागावणे हे मी चुकूनही कधी करत नाही। माझे पती खानपानात जी गोष्ट आणू इच्छित नाहीत, ज्या गोष्टींचा उपभोग ते घेत नाहीत, त्या गोष्टी मी पूर्णपणे वर्जित केल्या आहेत। व्रत नियमांचे मी विनयपूर्वक आळस न करता आचरण करते। मी नेहमी पतीपेक्षा जास्त निजणे, अधिक खाणे वा स्वतःचा थाटमाट करणे या गोष्टी टाळते। उदार अंतकरणाच्या कुंतींबद्दल कधीही वाईट बोलत नाही। ब्राह्मण, स्नानक, गडी माणसे, दासी हजारोंनी होत्या, त्या सर्वांकडे माझे पूर्ण लक्ष असे। पांडवांच्या आयव्ययाची मला पूर्णपणे माहिती होती। माझ्यावर कुटुंबाचा, राज्यातील अंतपुराचा भार टाकून पांडव आपापल्या कामात घडून राहत। दिवस आणि रात्री पांडवांचे मन सांभाळीत असता मला दिवस आणि रात्र सारखेच झाले आहेत। मी पतीच्या आधी उठते व नंतर झोपते। पतीसारखे सर्व जगात दैवत नाही। त्यांच्या प्रसन्नतेत सर्व इच्छा पूर्ण होतात व त्यांच्या अप्रसन्नतेत सर्वच इच्छांचा विघात होतो। यानंतर तिने सत्यभामेला श्रीकृष्णाचे प्रेम मिळवण्याकरता काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातील दोन तीन पाहूयात। कृष्णाचे जे जे आवडते त्याच्यावर प्रेम करणारे लोक असतील त्यांना विविध उपायांनी भोजन घाल, त्यांची व्यवस्था ठेव। जे कृष्णाचा द्वेष, उपेक्ष व त्याला अहितकारक असे लोक असतील त्यांच्यापासून 4 पावले दूर राहा। कृष्ण तुझ्याजवळ जे काही बोलेल ते त्याने गुप्त ठेवावयास सांगितले नसले तरी ते स्वतःच्या अंतकरणातच ठेव। ते तू कोणाशी बोललीस व ते तुझ्या सवतींच्या कानावर गेले आणि ते त्यांनी कृष्णाला सांगितले तर तो तुला वेंधळी समजून तुझ्याविषयी उदासीन होईल। अशा प्रकारे द्रौपदी ही महान पतिव्रता होती। कहाणी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।